मारेगांव शहर के मैत्री कट्टा ग्रुप की ओर से 8 मार्च को महिला जागृति दिन के औचित्य को ध्यान में रखकर 9 मार्च को विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को अभिवादन कर मारेगांव शहर में एक भव्य रैली निकाली गई। इस रैली में झांसी रानी लक्ष्मीबाई जी की वेशभूषा में स्वर्णाताई खामनकर, महिलाओं के प्रेरणा स्रोत रमाबाई अम्बेडकर की वेशभूषा में कलिंदीताई रायपुरे और वहीं क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले की वेशभूषा में पुष्पाताई टाकसांडे, जीजा माता की वेशभूषा में दामिनी दांडेकर थी। रमन वैशालीताई सालवे लेजिम संज तथा आदिवासी नृत्य शकुंतला आत्राम ने साकार करने में महत्वपूर्ण योगदान दिया। गौरतलब शहर में पहली बार महिला जागृति दिन के निमित्त बड़ी संख्या में महिलाओं की उपस्थिति थी तथा इस रैली में असंख्य महिलाएं अलग अलग वेशभूषा में दिखाई दे रही थी। महिलाओं के सुप्त गुणों को उजागर करने के लिए इस कार्यक्रम की शुरुआत की गई, जिसमें बड़ी संख्या में महिलाओं ने भाग लिया। प्रस्तुत है इस कार्यक्रम की कुछ आकर्षक झलकियां सीटीवी नजर से। सीटीवी के लिए हमारे विशेष प्रतिनिधि दिलाशेख की रिपोर्ट। आयोजित रैली के शुरुआत अम्बेडकर चौक पर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात आली आहे। ती संपूर्ण गावामध्ये मत करीत निघणार आहे आणि त्यानंतर त्या रॅलीमध्ये पथनाट्य, लेझिम डान्स आणि वेशभूषेमध्ये महिलांनी विविध प्रदर्शित केलेली आहे। राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, जिजा माता, सिंधुताई सपकाळ या आपल्या वेशभूषेचे विशेष आकर्षण आहे। रॅलीमध्ये कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पथनाट्य ग्रामपंचायत नगर पंचायत मारेगाव इथे सादर करून आता रॅलीचे भ्रमण मारणी चौकामध्ये होत आहे। धन्यवाद। महिला दिनानिमित्त मारेगाव मैत्री कट्टा यांनी म्हणजे आमच्याच ग्रुपनी हा एक रॅली वगैरे काढ मोठा रॅलीचा कार्यक्रम घेतलेला आहे। त्यात वेगवेगळ्या घोड्यावर जशी झाशीची राणी असं वेगवेगळे असं कला दाखवण्यात आलेली आहे आणि नंतर सायंकाळी मोठी अशी स्पर्धा आहे डान्स स्पर्धा, एकल नृत्य, ग्रुप नृत्य, हे असा एक विविध वेगळा एक नृत्य उपक्रम त्यांनी आम्ही सादर केलेला आहे। महिला दिनानिमित्त मारेगाव येथील जे जुने क्रियाशील युवक युवती होते त्यांनी मारेगाव मैत्री कट्टाची स्थापना केलेली आहे आणि या मारेगावात पुन्हा नव्याने सांस्कृतिक चळवळ या उभारी घेण्याचं काम ही मारेगाव मैत्री कट्टा ग्रुप करत आहे। या ग्रुपतर्फे आज जागतिक महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी एक भव्य दिव्य अशी सांस्कृतिक रॅली काढण्यात आलेली आहे आणि याचा सर्व शहरवासी आनंद घेत आहे। मारेगावच्या सांस्कृतिक जडणघडणीत सहभाग असणाऱ्या सर्व आयोजकांचं मी इथं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही चळवळ पुढेही अशी जोमाने चालावी अशी मी त्यांना सदिच्छा देतो। नमस्कार। जागतिक महिला दिनाच्या समस्त महिलांना सिटी न्यूजतर्फे हार्दिक शुभेच्छा। मारेगाव येथे मैत्रीकर्ता ग्रुपतर्फे महिला जागृती दिनानिमित्त विविध असे कार्यक्रम आयोजित केलेले आहे। या कार्यक्रमात अनेक वेशभूषा असं भ्रमण करत शहरामध्ये आज दिनांक 9 मार्च दिनी नगरपंचायत समोर पथनाट्य आयोजित केले आहे। सिटी न्यूजसाठी जिल्हा शेख।